हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी याचिका केंद्र सी बी एस ईला नोटीस याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सी टी ई टी दोन हजार एकोणवीसमध्ये आर्थिक मागास वर्गांना दहा टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सी बी एस सीला उत्तर मागवले आहे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सॉरी पीठाने आर्थिक मागास वर्गाच्या याचिकाकर्त्यांच्या याचिकेवरती केंद्र आणि सी बी एस सीला नोटीस जारी केली आहे तर पुढील सुनावणीपूर्वी म्हणजे एक जुलैपूर्वी यावर उत्तर मागवले आहे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करीत म्हटले आहे की सी बी एस ईने सी टी ई टी दोन हजार एकोणवीससाठी साठी तेवीस जानेवारी रोजी जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात आर्थिक मागास वर्गासाठी देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाचा उल्लेख नाही या प्रकरणात तेरा मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की परीक्षेत पात्रतेसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण असू शकत नाही कारण प्रवेशासाठीच त्याचा लाभ मिळू शकतो न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की या परीक्षेच्या अधिसूचनेत एस सी एस टी आणि ओबीसी वर्गालाही कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही याचिकेत काय याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत सी बी एस ईच्या अधिसूचनेला आव्हान देत म्हटले आहे की यामुळे राज्यघटनेने दिलेल्या मौलिक अधिकाराचे उल्लंघन होत आहे राज्यघटनेत एकशे तीनव्या दुरुस्तीतून समाजातील आर्थिक मागासवर्गांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे हे आरक्षण पूर्वीपासूनच एस सी एस टी आणि अन्य मागासवर्गांना मिळत असलेल्या आरक्षणाशिवाय व्यतिरिक्त आहे किंवा अतिरिक्त आहे या दुरुस्तीची यावर्षी सोळा जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे या संपूर्ण बातमीवरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सी बी एस ईला उत्तर मागविले आहे आता याबाबत काय उत्तर येतं आणि न्यायालयीन सुनावणीत काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद